नमस्कार, मी डॉक्टर मोहन वाघ। मी शोध बहुउद्देशीय संस्था जी आहे या ठिकाणी 5-6 महिन्यातून येत असतो। इथे आल्यानंतर इथल्या ज्या संचालक आहेत पटाईत मॅडम, त्यांचे मिस्टर पटाईत सर, त्यांची दोन्ही मुलं, आणि खरंच मला एक कौतुक करावं असं वाटतं दोघांचं पण, तुम्हाला सगळ्यांना मी आता चेक केलं, बरोबर चेक केलं सगळ्यांना, सगळ्यांना व्यवस्थित चेक केलं। तुमच्यापैकी बरेचसे पेशंट हे क्रिटिकल कॅटेगरीमध्ये येतात। क्रिटिकल म्हणजे त्यांना त्यांचे नातेवाईक सुद्धा सांभाळू शकत नाही, कळलं का? आता ते गोयल फॅमिली आहे, मिस्टर गोयल समजा ठीक आहे, नॉर्मल वाटतात तुम्हाला, त्यांचे मिसेज जे आहेत त्यांना एक आजार असतो स्मरणशक्ती कमी होण्याचा, बरोबर, तशा प्रकारचा स्मृती ध्वंस नावाचा एक आजार असतो तसा त्यांना आहे। मग त्याचा परिणाम काय होतो, म्हणजे आधी चक्कर येणं, अचानक तुम्हाला डोकं लगेच दुखतं कधी कधी, आणि असं वाटतं की झोपावं लगेच, म्हणजे सगळ्यांना घाबरून सोडतात ती लोक। अशा प्रकारचे क्रिटिकल आजार घरचे नातेवाईक सांभाळू शकतात का? नाही शकत। दवाखान्यात सांभाळू शकतात का? ससूला घेऊन गेलो आपण, काय करतील ते? बीपी चांगला, पल्स चांगली, ऑक्सिजन चांगला, सगळं चांगलं आल्यानंतर ते घरी पाठवतात। मग घरी पाठवल्यानंतर ह्या लोकांची जर शुश्रूषा तुम्ही वेळेवर केली नाही, यांना काय लागतं? शुश्रूषा। आता समजा समोर बसलेले आहेत, अचानक चक्कर आली अशी, पटकन धरणं, आधार देणं, या गोष्टी कुठं शक्य होतात? घरी होतील। हा मग मी मागाशी पटाईत मॅडम आणि पटाईत सर यांचं वैयक्तिक कौतुक केलं। मी डॉक्टर म्हणून ठीक आहे, तुम्हाला औषधं सुचवतोय, पण तुम्ही जे करताय हे मानव कल्याण रूपी खूप छान काम आहे। मानवाचं कल्याण आहे। आपण सगळं कोण आहोत? जनावर आहेत का आपण? आपण मानव आहे, पण रस्त्याने जाताना आता मानवच माणसाची माणुसकी विसरलेला आहे। या परिस्थितीत दोघं नवरा बायको आणि त्यांची दोन सोन्यासारखी मुलं जे काही करतायत, आता मागाशी मॅडमने मला म्हटलं की कुणाल तरी बाबा एकदम गॅस झाला आणि उलटी केली, चक्कर आली, पडले जागेवर, सगळं अंगण मुतणं झालं, पण त्या लोकांनी कंटाळा केला का तुमचा? हा, आता मागाशी तुम्हाला तपासणी करत होतो, आपल्यातली एक भगिनी तिथं जाऊन तिथं तिने हे केलं, चूक केली, काय बोलल्या, रागवल्या का त्या? समजावून सांगितलं याच्यापासून तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं, त्या गोष्टी तुम्ही पाळायच्या। कारण काय असतं, ऊस गोड लागला म्हणून मुळा सगळं खायचा नाही, कळलं का? काही ठिकाणी संस्था आहेत पण त्या कशा करतात, फक्त फायदेशीर पणे दिलं दिलं, एकदा अन्न दिलं की परत दिवसभर बघायचं नाही। ते दोघं नवरा बायको तुम्हाला सोडून राहतात का? एक मिनिट तरी राहतात का? त्यांना कुणी एखाद्याने सोन्याचा घास दिला तर ते कुणाला पहिले देतात? म्हणजे ते जर तुम्हाला जीव लावतात तर तुमच्याकडूनही त्यांची एक साधी अपेक्षा आहे। तुम्ही सर्वांनी सर्वांची आपण तपासणी केलेल्या आहेत, सर्वांचा ऑक्सिजन, बीपी, आता काही लोकांचा बीपी वाढलेला आहे, त्याला गोळ्या चालू आहेत। गोळ्या औषधांपेक्षा देखील मानसिक स्वास्थ्य कसं ठेवाल याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं। तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असलं की बिचाऱ्या दोघांना पण सुखी। आता बघा, पटाईत सरांना पण थोडा शुगरचा त्रास आहे, एवढं करून तुमच्यात बसतात, तुमचे सुखदुःख वाटून घेतात। तुमच्या लोकांकडून डॉक्टर म्हणून मी काय अपेक्षा करणार की तुम्ही देखील त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर सुख पाहिलं पाहिजे। त्यांच्या चेहऱ्यावर सुख कधी येणार? कधी येणार? तुम्ही सगळ्यांनी चांगलं राहणं म्हणजे, आता एवढी थंड, त्यांचा सकाळी मला फोन आला, म्हटलं ओ आमच्याकडे एका पेशंटला चक्कर येते, बीपी वाढलाय, तुम्ही कधी येणार आहे? इथं आल्यानंतर मला कळलं की पेशंट खराब होते, पण त्यांनी जी शुश्रूषा केली, त्यांनी जी सेवा केली तुमची, मी याच्या अगोदर जे प्राथमिक उपचार केले, काही गोळ्या होत्या तुमच्याकडे त्या दिल्या, त्याच्यामुळं आता तुम्ही सर्व सुद्धा क्रिटिकल परिस्थितीपेक्षा चांगले आहात, कुणालाही धोका नाहीये। पण हे करत असताना जर कधी तुम्हाला अशा प्रकारचा धोका आढळला, तुमचे काही जवळचे नातेवाईक असतील त्यांना देखील यांना सहकार्य करण्याची भूमिका सांगते। आणि मी एक डॉक्टर म्हणून बरं का आवाहन करतो, सामाजिक संस्था असतील, ज्या काही संस्था देणगीदार असतात, या लोकांना विनंती करतो की बाबांना तुम्ही इकडे तिकडे भरपूर देता, खऱ्याने देता, म्हणजे तर खरे खरं चाललंय तिथं द्या, त्यांना गरज आहे, नितांत गरज आहे, आणि काय नाही होते झोपून देतात बरं का,
असं काय नाही की त्यांना एका दिनाचा आमरस दिलाय ते दोघं नवर बायको खाली चोरून खातात असं झाले का आढळले का तुम्हाला सांगत अकरा हे दोघं तसेच राहतील तुम्हाला पहिलं खाऊ लागले पहिल्यापासून नसतं ना म्हणजे तुमचा चहा पाणी नाश्ता होईपर्यंत त्यांचं तोंड धुणं नसतं असं कोण करतं सांगा बरं हे फक्त आई वडीलच करतात म्हणून हे दोघं पण तुमचे कोण आहेत आई वडील आहेत कळलं का आई वडिलांसारखं प्रेम दुसरं कुणी करू शकत नाही म्हणून या संस्थेस देखील येतो पैसा हा भाग नसतो म्हणजे ह्या लोकांनी तुम्हा लोकांना लावलेला जीव आम्हाला पण जीवच लावतात ते जर जीवन असते लावलं तर मी कशाला येतो इथं स्वभाव चांगला आहे त्यांचा त्यांच्या मुलांचा त्यांच्या बरं शेवटचं तुम्हाला बोलतो मी तुम्हाला एक ऑफर देतो तुम्हाला सगळ्यांना घेऊन मी एका दुसऱ्या संस्थेत जाणार आहे येता का माझ्या बरोबर मी तर येणार नाही गावाला तिथं तुम्हाला चांगले कपडे मिळतील पैसे नाही नाही तुम्हाला पैसे मोठ्या कार मध्ये फिरणार दररोज तिकडं जास्त खायला मिळणार चांगले चांगले पदार्थ मिळणार चालेल का असं बरं आहे बाकी आम्हाला पदार्थ नको आहे पदार्थ नाही पण माझी तुम्हाला ऑफर आहे आईला यांना घेऊन जाणार तर मी दोघी येणार नाही तुमच्या आईला घेऊन जाणार चालेल का नाही आईला नाही मला पण घेऊन जा तरच नाही तर मी नाही येणार का बरं तुम्हाला आम्ही दोघी येऊ तरच नाही तर नाही कारण मला आहे ना यांच्या शेक कोणाच आठवत नाही हे गेले ना तरच मला आठवते बाकी नाही म्हणजे सगळा तुमचा काय झालाय आता हा जिव्हाळा तयार झालाय फॅमिली तयार झाले एक माणूस दिसला नाही तर दुसऱ्याला करमत नाही तुम्ही आता मला चांगले विषय सांगितले की सकाळी अगोदर तुमचा नाश्ता पाणी झाल्यावर दोघं जात जास्तात असं कोणी करत नाही हल्लीच्या काळात सगळे स्वार्थी लोक आहेत स्वार्थी काळात जर तुम्हाला निस्वार्थी लोक प्रेम देत असतील दोघांचं कौतुक करतो बघा आणि थोडस डॉक्टर म्हणून मी लोकांना आवाहन करतो शेजारी पाजारी कोणी असतील त्यांनी सुद्धा या शोध बहुउद्देशी संस्था आहे आपली काम त्यांचं चांगलं चालू आहे सिंधुताईचा फळांचा म्हणजे माईंचा आदर्श घेऊन त्या पुढे आलेले आहे त्यांचं काम मात्र म्हणजे चांगलं आहे म्हणजे फक्त स्वार्थ नाही त्यांच्या इथं मी तर त्यांना सांगितलं ना तुमच्यापैकी एक पेशंट खराब आहे बघा ते मला म्हणते वाघ सर काय करायचं कुठं न्यायचं सांगा बघा ससूनला नाही घेतो तो प्रायव्हेटला सोय करतील ते हालचाली करतील कळलं म्हणून आता तुम्हाला सर्वांना मी तपासलंय कुणाला आजार नाही कळलं का आजार दोन प्रकारचे असतात एक मानसिक आणि शारीरिक तुम्हाला जर समजा सर्व आजारातून बरं व्हायचं असेल तर मानसिकदृष्ट्या चांगलं राहा त्यांना त्रास होईल असं काही करू नका आणि प्रत्येकाने आपली विल पॉवर वाढा जोरात म्हणा माझ्या पाठी मी म्हणतो बघा हम होंगे बघा तुम्ही सगळे म्हणताय हम होंगे काम या आपलं कसं आहे विषय आहे आपलं ध्येय या ध्येयात आपल्याला काय करायचंय आपल्याला यशस्वी व्हायचं यशस्वी म्हणजे काय हे बघा जीवन आहे तर मृत्यू 100% आपण मरणावर मात करणार नाहीये पण ही जी हाल अपेक्षा बाहेर होती रस्त्यावर होती आपली कुत्र्यासारखं जीवन तुम्ही जगत असता त्याच्यापासून संरक्षण तुम्हाला इथे 100% मिळतं आणि म्हणून पुन्हा एकदा बरं का तर मला खूप बोलायचंय बोलायला दोन दोन तास बोलतो पण दोघा पती पतींना मनापासून धन्यवाद देतो तुमच्याकडून जी काही समाजोपयोगी सेवा घडती यासाठी सर्व स्तरातील लोकांनी तुम्हाला खरंच मतीचा पुढे गेला पाहिजे धन्यवाद. Thank you.